आपल्याला सुरुवातीला काय करावं लागतं, तुम्हाला न्यूमरिकल दिलेला आहे, आपल्याला सुरुवातीला करेक्ट गिव्हन डाटा हा लिहावा लागतो. गिव्हन डाटा या ठिकाणी आपल्याला लिहावा लागतो. बघा पहिलं वाक्य काय आहे, तर वेपर प्रेशर ऑफ, या ठिकाणी वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन कंटेनिंग 0.013 किलोग्राम ऑफ सोल्यूट, म्हणजे सोल्यूटचं गिव्हन मास दिलेलं आहे. गिव्हन मास साठी सिम्बॉल असतो डब्ल्यू आणि सोल्यूट साठी टू. डब्ल्यू टू 0.013 किलोग्राम सरळ सरळ त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर इन 0.1 किलोग्राम ऑफ वॉटर, म्हणजे वॉटर कोण असते, सॉल्व्हंट, सॉल्व्हंटचं सुद्धा गिव्हन मास त्यांनी दिलेला आहे. गिव्हन मास म्हणजे डब्ल्यू, वन म्हटलं की सॉल्व्हंट साठी असते 0.1 केजी, ठीक आहे. ऍट 298 केल्विन म्हणजे टेम्परेचर, टी इज इक्वल टू 298 केल्विन. पुढं इज म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग हे सोल्यूट आणि एवढं सॉल्व्हंट. इज सोल्युशनचा वेपर प्रेशरचा सिम्बॉल काय असतो माहितीये का आपल्याला, सोल्युशनच्या वेपर प्रेशरचा सिम्बॉल नुसता पी असतो. सोल्युशनच्या वेपर प्रेशरचा सिम्बॉल पी असतो. किती दिले, 27.371 एमएम ऑफ एच जी, एमएम ऑफ एच जी हे दिलेलं आहे. पुढं यानंतर कॅल्क्युलेट मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट, सोल्यूटचं मॉलिक्युलर मास काढायचं आहे. मॉलिक्युलर मास म्हटलं की एम, सोल्यूट म्हटलं की टू, एम टू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्यानंतर गिवन म्हणजे वेपर प्रेशर ऑफ वॉटर, वॉटर कोण आहे, सॉल्व्हंट आहे. मग सॉल्व्हंटचं वेपर प्रेशरचा सिम्बॉल कसा असतो, पी वन झिरो असतो ना. सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशरचा सिम्बॉल पी वन झिरो असतो. ते किती दिलेलं आहे, 28.065 एम एम ऑफ एच जी, एम एम ऑफ एच जी. अशा पद्धतीनं आपण करेक्ट गिव्हन डाटा ऍज पर रूल आपण लिहितो. एक्झाम्पल वाचत असताना ज्या काय क्वांटिटीज येतात त्या सुरुवातीपासून आहे तशा आपण लिहितो. सगळं लिहून झालेलं आहे. त्यानंतर आता हे एक्झाम्पल आपण बघतोय कोणावरती, पहिली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्ये आपण ह्या फॉर्म्युला पर्यंत आलेलो होतो बघा, पी वन झिरो मायनस पी डिवायडेड बाय पी वन झिरो इज इक्वल टू काय होत, डब्ल्यू टू इंटू एम वन डिवायडेड बाय एम टू इंटू डब्ल्यू वन हा फॉर्म्युला आपला होता, ठीक आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, एम टू हा कॅल्क्युलेट करायचा आहे, एम टू हा कॅल्क्युलेट करायचा आहे, कारण की मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट. बाकी सगळ्या टर्म त्यांनी दिलेल्या आहेत का बघा, डब्ल्यू टू डब्ल्यू वन, एम वन दिलेले नाही आहे, एम वन काढलं पाहिजे. एम वन म्हणजे कोण, मॉलिक्युलर मास ऑफ सॉल्व्हंट ना, एम वन म्हणजे मॉलिक्युलर मास ऑफ सॉल्व्हंट. बाकी पी वन झिरो दिले, पी दिले, एम वन म्हणजे मॉलिक्युलर मास ऑफ सॉल्व्हंट इथं लिहितो. एम वन सॉल्व्हंट कोण आहे, वॉटर आहे, आणि वॉटरचं मॉलिक्युलर मास आपल्याला माहित आहे किती, 18 × 10⁻³ किलोग्राम. किलोग्राम मध्येच आपल्याला इथं लिहिला पाहिजे, किलोग्राम मध्ये लिहायला पाहिजे अलग लक्षात, कारण की ह्या सगळ्या क्वांटिटीज किलोग्राम मध्ये आहेत. नुसतं 18 ग्रॅम लिहून चालणार नाही, किलोग्राम मध्ये लिहायला पाहिजे. बघा आता ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, गिव्हन डाटा. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय केली पाहिजे, आपल्याला आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायला पाहिजे, फॉर्म्युला हा बदलायला पाहिजे, फॉर्म्युला बदलायला पाहिजे, कारण आपल्याला एम टू हा कॅल्क्युलेट करायचा आहे, ठीक आहे. आणि आता आपण फॉर्म्युला बदलूया किंवा व्हॅल्यूज या ठिकाणी टाकूया, ठीक आहे. तर बघा आता ह्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा हे नोट डाऊन करा आणि पटपट सॉल्व्ह करायला आपण घ्यायचं आहे. मी थोडंसं इथं एक्सचेंज करतो, बहुतेक तुम्ही लिहिलेलं असावं असं गृहित धरून हे मी पुसून टाकतो, ठीक आहे. हा आता इथं आपण व्हॅल्यू टाकूया. पी वन झिरोची किंमत किती होती,
बघा P10 ची किंमत या ठिकाणी 28.065 होती, 28.065 होती, मायनस पी ची किंमत किती होती सोल्यूशन ची 27.371 होती, डिवाइडेड बाय P10 म्हणजे पुन्हा हीच किंमत आली 28.065 इज इक्वल टू W2 ची किंमत बघा किती आहे 0.013 गुणिले M1 ची किंमत किती होती 18 × 10⁻³ डिवाइडेड बाय M2 ची किंमत किती होती M2 मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट 0.0 M2 किती होता M2 काढायचं सॉरी M2 आपल्याला काढायचंच आहे नाही का हा M2 काढायचं आहे इंटू W1 ची किंमत 0.1 आहे ठीक आहे वजाबाकी करा आणि मला सांगा पहिल्यांदा एक एक स्टेप बाय स्टेप आपण करूया वजाबाकी करा मायनस करा आणि मला सांगा किती येत आहे आणि M2 लेफ्ट बाजूला घेतल्यावरती फॉर्म्युला कसा बदलणार हे पण आपल्याला बघायचं आहे ठीक आहे M2 लेफ्ट बाजूला घेतल्यावरती वजाबाकी करून सांगा किती येत आहे वजाबाकी करून सांगा मला किती येते 28.065 - 27.371 यांची मायनस करून सांगा फक्त किती येते ते मायनस करून सांगा किती येते पटकन म्हणजे आपल्याला पुढे जायला बरं केली का नाही वजाबाकी सांगा पटकन 0.694 यायला पाहिजे 0.694 डिवाइडेड बाय 28.065 इज इक्वल टू हे पुन्हा आहे तसं कॉपी पेस्ट करणार आपण फक्त पहिल्या स्टेपला काय केलं वजाबाकी केली आहे तसं कॉपी पेस्ट करणार 0.013 मल्टीप्लाइड बाय 18 × 10⁻³ डिवाइडेड बाय M2 × 0.1 हे आहे तसं आपण केलं आता आपल्याला काय करायचं आहे M2 लेफ्ट बाजूला घेतला पाहिजे ना M2 लेफ्ट बाजूला घेणार आपण कारण आपल्याला M2 काढायचंय मग M2 लेफ्ट बाजूला घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत तर हे जे तिरकस गुणाकार होणार हे बघा 0.013 × 18 × 10⁻³ मल्टीप्लाइड बाय हे कुठे जाणार न्यूमरेटर मध्ये जाणार आणि हे डिनोमिनेटर मध्ये येणार ना आपल्याला हे समजतं म्हणजे काय येणार आहे आता फायनल 28.065 मल्टीप्लाइड बाय हे कॅन्सल करतो आता मी हा मल्टीप्लाइड बाय 0.013 × 18 × 10⁻³ डिवाइडेड बाय 0.694 × 0.1 हे आपल्याला पुढची स्टेप आलेली आहे M2 काढायचा आहे म्हटल्यावरती लेफ्ट बाजूला मी तो घेतला चला आता पुढे सांगा वरच्या स्टेपचा आन्सर खालच्या स्टेपचा आन्सर प्रत्येकानं सांगण्याचा प्रयत्न करा की तोपर्यंत इरेज करतो या पद्धतीनं आपल्याला आता सॉल्व करायला पाहिजे हा किती आला आन्सर फायनल मला सांगा 94.6283 × 10⁻³ 94.63 × 10⁻³ आणि युनिट काय किलोग्राम कारण हे सगळे आपण कशात घेतलेले होते किलोग्राम मध्ये घेतलेले होते बरोबर त्यामुळे उत्तर 94.63 × 10⁻³ आणि ग्रॅम मध्ये पाहिजे असेल तर किती येणार ग्रॅम मध्ये पाहिजे असेल तर किती 0.094 0.094
ग्रॅमचं कन्वर्जन किलोग्राम मध्ये करताना 10^-3 ने मल्टीप्लाय करतात. किलोग्रॅमचं कन्वर्जन ग्रॅम मध्ये करताना 10^3 ने मल्टीप्लाय करतात म्हणजे किती आलं? 9.630. हे फक्त 9.630 94.63 म्हणताय ना का 9.430 म्हणताय? 9.430 9.430 ग्रॅम असं येत आहे. पॉइंट येत नाही, जरा चेक करा बरं. किलोग्रॅमचं कन्वर्जन ग्रॅम मध्ये करताना 10^3 ने मल्टीप्लाय करतात आणि ग्रॅमचं कन्वर्जन किलोग्रॅम मध्ये करताना सर 10^6 येणार ना, मग -6 -3 ने कुठं मल्टीप्लाय करतो आपण? 3 ने मल्टीप्लाय करतोय ना, 10^3 ने मल्टीप्लाय करतो. हे बघा इथं लिहितो वाटल्यास, ग्रॅमचं कन्वर्जन किलोग्रॅम मध्ये करताना 10^-3 ने मल्टीप्लाय करतो आपण, आणि किलोग्रॅमचं कन्वर्जन ग्रॅम मध्ये करताना 10^3 ने मल्टीप्लाय करतो आपण. मग 10^3 ने मल्टीप्लाय केल्यावर किती येणार? 946.3 94.63 येणार, 630 म्हणा. हे फायनल आन्सर येणार आपलं. हे झालं न्युमरिकल नंबर फर्स्ट. न्युमरिकल नंबर फर्स्ट आता काय करूया, न्युमरिकल नंबर सेकंड आपण सॉल्व करायला घेऊया. तर आता जे सेकंड न्युमरिकल दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला आता काय लिहिणार आहे, गिव्हन डाटा लिहिणार आहे. गिव्हन डाटा आपण या ठिकाणी लिहिणार आहे. गिव्हन डाटा मध्ये पहिला पॉइंट काय दिले बघा, वाचूया आपण. 0.15 मोलल असं म्हटलंय त्यांनी, म्हणजे मोल्या लिटी दिलेली आहे. स्मॉल यम, मोल्या लिटीचा सिम्बॉल स्मॉल यम असा दिलेला आहे. किती? 0.15 m. नेक्स्ट बॉइल्स ऍट म्हणजे बॉइलिंग पॉइंट दिलाय. कुणाचा? सोल्युशनचा, कारण की मोलल सोल्युशन म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आहे. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंटचा सिम्बॉल काय असतो? टी असतो. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंटचा सिम्बॉल टी असतो, जो किती दिलाय? 373.23 केल्विन दिलेला आहे. 23 केल्विन दिलेला आहे. पुन्हा काय म्हटलंय? कॅल्क्युलेट मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर. मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट, कॉन्स्टंट म्हणजे के. आणि इथं एक्झाम्पल कुणाचं आहे? बॉइलिंग पॉइंटचं एक्झाम्पल आहे ना, म्हणजे KB = ? असा झाला. ठीक आहे, पुन्हा गिव्हन दॅट बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. वॉटर कोण असते? सॉल्व्हंट असते. सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट आपण कसा रिप्रेझेंट करतो? टी नॉट न रिप्रेझेंट करतो ना, टीच्या डोक्यावरती 0 आपण देतो आणि त्यांना रिप्रेझेंट करतो. जो किती दिलेला आहे? ऍज युजल आपल्याला माहित आहे 373.15 केल्विन हा बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर वॉटर दिलेला आहे. हे सगळं झाला करेक्ट गिव्हन डाटा. आता हे एक्झाम्पल कुणाचं आहे? इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट, त्याचं एक्झाम्पल आहे. आणि मग आपल्याला एक फॉर्म्युला, आपण डेरिव्हेशन प्रिव्हियस लेक्चर मध्ये घेतले, कोणतं बघा, आठवते का? ∆Tb = KB × m. ∆Tb = KB × m हे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. मग आता मला काय करायचं आहे? मला KB कॅल्क्युलेट करायचं आहे. मग KB कॅल्क्युलेट करायचं आहे, फॉर्म्युला कसा बदलणार बघा. KB = आणि आपण सॉल्व्ह करायला घेऊया. KB = ∆Tb/m हा फॉर्म्युला येणार आणि मग आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं पडेल. ∆Tb/m म्हणजे हा यम इकडे गेला तर तो डिवाइडला जाणार ना. हा म्हणजे हा झाला सिम्पल फॉर्म्युला. आता ∆Tb काढायचा एक फॉर्म्युला होता. आपण सुरुवातीला डेरिव्हेशन ज्या वेळेला घेत होतो, म्हणजे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटची कन्सेप्ट आठवते का? ∆Tb चा फॉर्म्युला काय होता? T - T0 होता का T0 - T होता? T - T0. हा मग T - T0 मग ∆Tb असं काढणार आपण. मग टी ची किंमत किती आहे? 373.23 वजा T0 ची किंमत किती आहे? 373.15 373.15 किती येईल बघा? 0.08 हा 0.08 येणार आहे.
डेल्टा टी बी ची किंमत 0.08 केल्विन येणार नाही का. टेम्परेचरच आहे, टेम्परेचरचं युनिट काय असते, केल्विनच असते की रे. त्यामुळं हे डेल्टा टी बी काढला. बघा आता दोन मार्कापैकी एक मार्क पर्यंत आपण सॉल्व्ह केला, आता राहिला दुसरा मार्क म्हणजे डेल्टा टी बी ची किंमत कुठं टाकणार. ऍज युज्युअल आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये ऍड करणार आणि मग इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे, न्यूमरिकल आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. मग सांगा आता उत्तर किती येतं. एखाद्याने काढला असेल तर चांगली गोष्ट. 0.53 येते का. बघा लिहिण्याच्या अगोदर काढलं म्हणजे अतिशय चांगलं आहे. डेल्टा टी बी ची किंमत 0.08 डिवायडेड बाय मोलॅलिटी 0.15 होत, म्हणजे निम्मत झालं की रे. बरोबर, हा म्हणजे 0.53. हा या पद्धतीनं हे सेकंड एक्झाम्पल आपलं झालेलं आहे. सेकंड एक्झाम्पल झालेलं आहे, त्याचं स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या. सुरुवातीला करेक्ट गिव्हन डाटा आपण लिहूया. तुम्हाला न्यूमरिकल नंबर कर्ण दिलेला आहे, त्याचा करेक्ट गिव्हन डाटा आपल्याला त्या ठिकाणी लिहिला पाहिजे आणि मग फॉर्म्युला वगैरे आपण शोध लावू. बघा पहिलंच वाक्य काय, अ सोल्युशन कंटेनिंग 1.21 ग्रॅम ऑफ कॅम्फर. कॅम्फर म्हणजे कापूर, त्या सोल्युशन मध्ये कापूर आहे, म्हणजे कापूर कोण झाला, सोल्युड झाला. आणि सोल्युडचं काय दिलेलं आहे, गिव्हन मास दिलेला आहे. गिव्हन मास म्हटलं तर डब्ल्यू आणि सोल्युट म्हटलं तर टू. 1.21 ग्रॅम ऑफ कॅम्फर असं म्हटलंय. कंसामध्ये मॉलिक्युलर मास पण दिलेला आहे. मॉलिक्युलर मास कुणाचं, कापराचंच म्हणजे कॅम्फरचंच. आणि मॉलिक्युलर मासचा सिम्बॉल एम टू, 152 × 10⁻³ kg असं त्यांनी दिलेलं आहे. पुढं इन 26.68 ग्रॅम्स ऑफ ऍसिटोन, म्हणजे कॅम्फर जर सोल्युट असेल तर ऍसिटोन कोण असणार, सॉल्व्हंट असणार. ऍसिटोन कोण असणार, सॉल्व्हंट असणार. आणि त्या सॉल्व्हंटचं काय दिलेलं आहे, त्यांनी गिव्हन मास दिलेला आहे. गिव्हन मास म्हटलं तर डब्ल्यू आणि सॉल्व्हंट असेल तर वन. 26.68 ग्रॅम असं त्यांनी म्हटलंय का. हा ग्रॅमच म्हटलेला आहे. हा त्याच्यानंतर बॉइल्स ऍट 329.95, म्हणजे त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट. सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट म्हणजे टी झाला 329.95 केल्विन. पुढं द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर ऍसिटोन. प्युअर ऍसिटोन म्हणजे ऍसिटोन हा सॉल्व्हंट आहे, त्या सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट त्यांनी तो दिलेला आहे. सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंटचं रिप्रेझेंटेशन टी नॉट न करतो आपण. किती, 329.45 केल्विन असं आपण करतो. त्यानंतर कॅल्क्युलेट मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिटोन. मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट, आता हे एक्झाम्पल बॉइलिंग पॉईंटचंच आहे. बॉइलिंग पॉईंटचं आहे म्हटल्यावरती काय कॅल्क्युलेट केला पाहिजे, कॉन्स्टंट म्हटलं तर के आणि त्याचा बी, बॉइलिंग पॉईंटसाठी बी, के बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हा झाला आपला करेक्ट गिव्हन डाटा. गिव्हन डाटाला लिहायला आणि संबंधित फॉर्म्युला लिहिण्यासाठी एक मार्क असतो हे लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटतंय म्हणजे टोटल याचं गिव्हन डाटा लिहिलं तर अर्धा मार्क मिळतो तुम्हाला. करेक्ट गिव्हन डाटा लिहिला की अर्धा मार्क ऍज पर बोर्ड रूल. त्यानंतर करेक्ट फॉर्म्युला टाकला आणि त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू नुसत्या टाकल्या तरी एक मार्क मिळणार, म्हणजे अर्धा आणि फॉर्म्युल्याचा अर्धा आणि त्याच्या किमती, टोटल एक मार्क मिळणार. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर न्यूमरिकल येत नसतील तरी पण त्यानं गिव्हन डाटा लिहिला, फॉर्म्युला टाकला आणि किमती टाकल्या तरी एक मार्क मिळणार आहे 3 मार्कापैकी, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळं न्यूमरिकल्स केमिस्ट्री पार्ट 1 मध्ये अतिशय महत्वाचे. आता आपला ओरिजिनल फॉर्म्युला आपण बघा काय शिकलेलो होतो. मोलर मास ऑफ सोल्युटचा हा आपण ओरिजिनल फॉर्म्युला केलता. डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू डब्ल्यू टू डिवायडेड बाय एम टू इंटू डब्ल्यू वन असा आपण ओरिजिनल फॉर्म्युला केलता. आणि हा किलोग्रॅम मध्ये होता, डब्ल्यू वन इन के जी. आठवा आपण सिलेबसमध्ये थेअरीमध्ये हे शिकलो किलोग्रॅम मध्ये. बरोबर, आणि ग्रॅम मध्ये असेल तर काय करणार आपण, 1000 मल्टिप्लाय करणार असं आपण फॉर्म्युल्यामध्ये शिकलेलो होतो थेअरीच्या पॉईंटला. पण हे एक्झाम्पल आपलं किलोग्रॅमचंच आहे. आपण किलोग्रॅम मध्ये
सगळ्यांना काय करून टाकूया, कन्वर्जन करूया. कारण हे केल्विन आहे म्हणजे हे बरोबर, हे केल्विन आहे म्हणजे हे बरोबर. डिग्री मध्ये असतं तर विचार केला असता, केबी कॅल्क्युलेट करायचं. आता हेच फक्त बघा, गिव्हन डाटा लिहिल्यानंतर दुसरी स्टेप काय असते, आपले युनिट कन्वर्जन चेक करणे ही दुसरी स्टेप असते. मग युनिट कन्वर्जन मध्ये हे ग्रॅम मध्ये आहे आणि हे ग्रॅम मध्ये, मला हे चालेल का? अजिबात चालणार नाही, कारण की आपल्याला डब्ल्यू वन इन के जी असतोय, त्यामुळे हे सगळे पण केजी मध्येच आपल्याला करायला पाहिजे, बरोबर. आणि ग्रॅम मध्ये पाहिजे असेल तर मग मला काय करावं लागणार, दुसरा ऑप्शन, मला डब्ल्यू वन ला डब्ल्यू वन इन केजीच आहे, त्यामुळे दुसरा ऑप्शन वापरून पण चालणार नाही. डब्ल्यू वन तुमचा ग्रॅम मध्ये दिलाय, मग तुम्हाला हे किलोग्रॅम मध्ये करायला लागणार आहे. बघा, डब्ल्यू वन इन केजी असते, मग डब्ल्यू वन इन केजी म्हटल्यावरती त्याला आपण काय करणार, 10^-3 न मल्टीप्लाय करणार, 10^-3 न मल्टीप्लाय करणार, ठीक आहे. पुन्हा आता हे केजी झालं, हे केजी झालं, मग याला ठेवून चालेल का? नाही ना चालणार. म्हणून 1.21 × 10^-3 केजी झालं. बघा, या पद्धतीनं युनिट कन्वर्जन आपण केले, करेक्ट गिव्हन डाटा लिहिला, फॉर्म्युला लिहिला. आता नेक्स्ट स्टेप काय करायला पाहिजे आपल्याला, लक्षात येते आपल्या की या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युलामध्ये एक्सचेंज करायला पाहिजे, फॉर्म्युलामध्ये एक्सचेंज करायला पाहिजे. फॉर्म्युलामध्ये एक्सचेंज करत असताना आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, केबी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग केबी कॅल्क्युलेट करायचं आहे म्हटल्यावरती केबी हा एलएचएस ला घेतला पाहिजे, बरोबर. मग एलएचएस ला घेतल्यावरती तुमच्या आता लक्षात येईल की हे गुणिले हे गुणिले हे कुठं जाणार, न्यूमरेटर मध्ये जाणार, बरोबर. म्हणजे काय मिळणार आपल्याला, डेल्टा टी बी मल्टीप्लायड बाय एम टू मल्टीप्लायड बाय डब्ल्यू वन डिवायडेड बाय डब्ल्यू टू. हे खालच्या टर्म, हे मल्टिप्लिकेशन, हे अंशामध्ये जाणार, आणि हे डब्ल्यू टू कुठे येणार, छेदांमध्ये येणार. लक्षात आलं का? अशा पद्धतीनं हा करेक्ट गिव्हन डाटा मी लिहिला, फॉर्म्युला लिहिला. आता किमती टाकायला पाहिजे, पण किमती टाकण्यासाठी मला काय कॅल्क्युलेट करायला लागणार आहे, आता डेल्टा टी बी अगोदर मला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. मग डेल्टा टी बी कॅल्क्युलेशन मी या ठिकाणी करतो. डेल्टा टी बी बॉइलिंग पॉइंट साठी T-T0 असतो, T-0.5. हा म्हणजे तुमच्या लक्षात येते, करेक्ट, 0.50. हा करेक्ट, व्हेरी गुड. म्हणजे आता तिथपर्यंत आपण सॉल्व्ह केलं, डेल्टा टी बी तुम्ही लगेच काढला, सोपाच होता कारण काय अडचण नव्हती. आता मला काय केलं पाहिजे, ह्या किमती ज्या आहेत त्या सगळ्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या पाहिजेत आणि के बी काढला पाहिजेत. तिथपर्यंत तुम्ही लिहून घेतलंय का बघा, हे सगळं याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या, आणि मी हे इरेज करतो आणि मग आपण पुढं जाऊया, पुढं आपण जाऊया. मग बघा, आता वही पेन तुमच्याकडे आहेच, तुम्हाला मी ऑलरेडी सूचना दिलेलीच होती, लॉग टेबल सगळं घेऊन बसायचं आहे. अशा पद्धतीनं हे करेक्ट गिव्हन डाटा लिहिला, फॉर्म्युला टाकला, डेल्टा टी बी पण सॉल्व्ह केला, त्यानंतर आता के बी काढण्यासाठी या सगळ्या किमती आपण टाकूया, ठीक आहे. मी ह्या कॅन्सल करतो, मला आता एक एक किमती बघायला लागतील पुसायचं म्हटल्यानंतर. ओके, थोडस मॉइश्चर हे जरा दमट झालंय एन्व्हायरमेंट पावसामुळं. हा आता बघा, के बी काढायचं आहे म्हटल्यावरती डेल्टा टी बी ची किंमत किती आहे, आत्ताच काढली, 0.50 मल्टीप्लायड बाय एम टू ची किंमत किती होती, एम टू 152 × 10^-3 152 × 10^-3 होती, मल्टीप्लायड बाय डब्ल्यू वन ची, डब्ल्यू वन किती होता चेक करतो मी, 26.68 × 10^-3 होता, ठीक आहे. डिवाइडेड बाय डब्ल्यू टू, डब्ल्यू टू ची व्हॅल्यू किती होती, 1.21 × 10^-3 होती. बघा, ह्या किमती मी आता टाकलेल्या आहे. ह्या किमती टाकल्यानंतर आता आपल्याला पुढची स्टेप काय, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणे. पटकन सॉल्व्ह करण्यासाठी घ्या आणि मला आन्सर सांगा, पटकन सॉल्व्ह करण्यासाठी घ्या आणि मला आन्सर सांगण्याचा प्रयत्न. 76 × 10^-3 मी चेक करतो किती, 1. प्रत्येकाने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, टाइम घ्या थोडासा, काय अडचण नाही, कारण एक्झाम्पलची किंमत 3 आहे, एक्झाम्पलची किंमत 3 आहे, त्यामुळं आपल्याला
हे अतिशय काळजीपूर्वक सॉल्व्ह करायला पाहिजे. 1675.76 × 10⁻¹. 1 6 1 6 7 पुढं 5.76 × 10⁻³ किलोग्रॅम बरोबर आहे. कारण की त्याला 10⁻³ एकच कॅन्सल होणार, म्हणजे 1 × 10⁻³ शिल्लक राहते. 1 × 10⁻³ काय होते, शिल्लक राहणारच आहे. बरोबर आहे. आता मला 10⁻³ नको आहे, 10⁻³ नको आहे मला, कि ग्रॅम मध्ये पाहिजे. तर किती आहे? 1675.76 ग्रॅम. ते 10⁻⁷ हो का, इकडून जर निगेटिव्ह पॉवर आपण आलो तर काय होत्या, इकडे एक पॉईंट सरकवला तर 10⁻⁷ किती होणार. लेफ्ट टू राईट निगेटिव्ह पॉवर वाढतात, लेफ्ट टू राईट निगेटिव्ह पॉवर वाढतात, म्हणजे पॉझिटिव्ह पॉवर कमी होतो. मायनस वन आणि इथं झिरो, म्हणजे 1.675 ग्रॅम. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. हे झालं न्यूमरिकल नंबर 3rd फायनल आन्सर. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही सॉल्व्ह केलं असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. ठीक आहे.